नमस्कार, माझा महाराष्ट्र लाईव्हच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे. ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांचा बाजार. ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत मटका, जुगार आदी धंदे मोठ्या प्रमाणात सुरू असून हे धंदे बंद करण्यासाठी आता जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनीच पुढाकार घेण्याची गरज असल्याची चर्चा शहरवासियात सुरू आहे. ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुदबेनगर चौरस्ता, पाणी टाकी, वाल्मिकी नगर, MGR फंक्शन हॉल समोर आदी ठिकाणी अवैध दारू विक्रीसह मटक्याच्या बुक्की सुरू करण्यात आल्या आहेत. मटक्याच्या धंद्यात जम असलेल्या पवन आणि शेट्टी यांनी पुन्हा एकदा आपले बस्तान मांडले आहे. ग्रामीण पोलीस केवळ थातुरमातुर कारवाई करत याकडे दुर्लक्ष करीत असून या मटका बहादारांना तडीपार करून गोरगरिबांचे उद्ध्वस्त होणारे संसार वाचवावेत अशी मागणी होत आहे. ग्रामीण पोलीस ठाण्याबरोबरच इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांनी डोके वर काढले असून या ठिकाणी रात्रंदिवस हॉटेल चालू असून ही हॉटेल्स गुन्हेगारांचा अड्डा बनत आहेत. या परिसरातील नशेमन, कुरेशिया, चटू, महमद आदी हॉटेल चालकांना पोलिसांचा धाक राहिला नाही. या सर्व प्रकारामुळे गुन्हेगारी वाढत असून पोलिसांनी या भागात गस्त वाढवावी, तसेच केवळ पोलिसांवर न सोडता लोकप्रतिनिधींनीही याकडे लक्ष द्यावे अशी मागणी जनतेतून होत आहे. तर हे सर्व धंदे बंद करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.